राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चक्क पोलिसांच्या वरदहस्तानेच एक महिला दारू विक्री करताना दिसून आली. चास गावामधील महिलांनी या महिलेला जाब विचारण्याकरता गेल्या असता या महिलेने चक्क संपूर्ण गावाला जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून पोलिसांनी अद्यापही कोणतीच कारवाई या महिलेवर केलेली नाही. संपूर्ण गावाला मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आल्यामुळे चास गावातील जनता दहशतीखाली आहे. सोमवारी चास येथील कालव्याजवळ असणाऱ्या दारूधंद्यावर येथील काही स्थानिक महिला व तरुणांनी जाऊन दारूचे कॅन फोडून टाकले. यावेळी दारू विक्री करणाऱ्या महिलांनी तरुणांना जोरदार प्रतिकार केला. दारूचे कॅन जमिनीतून काढून त्यातील दारू रस्त्यावर ओतल्याने या महिलांचा राग अनावर झाला आणि या दारू विक्री करणाऱ्या महिलांनी संपूर्ण गावाला ठार मारून टाकण्याची धमकी दिली आहे. बेकायदेशीर दारू विक्रीसाठी कोणा कोणाला पैसे दिले जातात याचा उलगडाच या व्हिडिओ मधून समोर आला आहे. यामुळे गावामध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांना पैसे देतो, ग्राम पंचायतला पैसे देतो ना, सगळ्यांना सगळ्या खात्यात सरपंच बिरच सगळे काय सगळे पुत्र सारखे येते पोलीस पाडेल पण अजून कोण आमच्या सामने कुणाला द्यायचं ते द्या. सरपंच पोलीस पाटील आणि पोलीस सबांना खेळची